नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड हम सिकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो मित्रांनो पीक विमा योजना 2018 खरीप हंगामाची पीक विमा योजना 2018 ही शासनाने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याची लास्ट तारीख फॉर्म भरण्याची हेही डिक्लेअर केली आहे. कुठल्या डिस्ट्रिक्टसाठी कुठले विमा कंपनी नेमण्यात आलेले हे त्या जी आरमध्ये दिलेले 232 पानाचा जी आर आहे. तुम्ही हा जी आर पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जा आणि इथं शासन निर्णय असा असेल त्या शासन निर्णयावरती क्लिक करून तुम्ही 24 तारखेच्या डेटमध्ये तुम्हाला हा जी आर भेटेल. तर मित्रांनो जी आर आलेला आहे, जी आर वरती नजर टाकूया आपण की जी आर मध्ये काय काय गोष्टी आहेत आणि तुम्ही डायरेक्ट जाऊन ही जी आर बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्येही या जी आर ची लिंक देईन तुम्हाला. तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर हम सिकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. मी शेतकऱ्याविषयीचे असे बरेचसे माहितीचे व्हिडिओ घेऊन येत राहतो तर ते व्हिडिओ पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. नोटिफिकेशन तेव्हा भेटणार जेव्हा तुम्ही बेल आयकनला क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. चला आपण जी आर वरती नजर टाकूया. हा आहे जी आर, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2018. याच्यामध्ये हा जी आर मी पूर्ण वाचलेला आहे, याच्यामध्ये जे मेन मेन ज्या गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये गेल्या पीक विम्यापेक्षा फक्त थोड्याफार गोष्टी चेंज करण्यात आलेल्या आहेत. जोखीम मध्ये चेंज करण्यात आलेलं आहे. सर्वात पहिलं आपण बघूया पिकाची वर्गवारी कशी केलेली आहे. भात, खरीप, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद हे कडधान्य पिकामध्ये आणि गहू मध्ये सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे आणि नगदी पिके कापूस, खरीप, कांदा. कापूस, खरीप, कांदा. तर याचा जो हप्ता आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला करायचा आहे. सर्व अन्नधान्य व गहू धान्य म्हणजे कापूस, कांदा आणि कापूस, खरीप, कांदा यासाठी 5% आपल्याला विमा हप्ता भरायला लागणार आणि बाकीच्या सर्वासाठी 2% भरायला लागणार. तर ही झाली पीक विमा हप्ता भरण्याची. त्याच्यानंतरची गोष्ट मेन म्हणजे हा पीक विमा 24 जिल्ह्यामध्ये आणि 16 तालुक्यामध्ये महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. आणखीन जी आर मध्ये आपल्याला रिस्क कशा कशामधून काय गोष्टी झाल्या तर आपल्याला पीक विमा भेटेल. पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग या सर्व गोष्टी कुठलीही यापैकी एखादी गोष्ट झाली तर आपल्याला पीक विमा हा भेटणार. त्याच्यानंतर भरपूर टर्म्स कंडिशन दिलेले आहेत जी आर मध्ये. आता कुठल्या जिल्ह्यासाठी कुठली विमा कंपनी ही नेमण्यात आलेली हे पाहूया. यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, गोंदिया, रत्नागिरी या जिल्ह्यासाठी इटको टेक्यो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही नेमण्यात आलेली आहे. बीड, सांगली, नाशिक, रायगड या जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी नेमण्यात आलेली आहे. जालना, वाशिम, नागपूर, गडचिरोली, पारघर या जिल्ह्यासाठी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी नेमण्यात आलेली आहे. लातूर, अहमदनगर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग यासाठी स्वतः सरकार स्वतंत्रपणे ही विमा योजना राबवणार आहे. नांदेड, हिंगोली, वर्धा, ठाणे यासाठी परत इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी नेमण्यात आलेली आहे. उस्मानाबाद, जळगाव, सोलापूर, सातारा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी नेमण्यात आलेली आहे. परभणी, अमरावती, भंडारा, पुणे या जिल्ह्यासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी परत नेमण्यात आलेली आहे. अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, नंदुरबार या जिल्ह्यासाठी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी नेमण्यात आलेली आहे. मित्रांनो त्याच्यानंतर मेन महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख काय असणार आहे. कर्जदार शेतकऱ्यासाठी ही विमा योजना ही कंपल्सरी असणार आहे. कंपल्सरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज आहे ज्या बँकेतून कर्ज आहे तिथून ऑटोमॅटिक तुमचे पीक विमा हा भरणं कंपल्सरी आहे. त्यांना कालावधी काय दिलेला आहे, 31 जुलै 2018 पर्यंत त्यांना विमा फॉर्म भरायचाच आहे. ठीक आहे, बाकी या गोष्टी तुम्ही सरासरी नुकसान भरपाई कशी असणार आहे ते तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये जाऊन वाचा. आणि बिगर कर्जदार लोकांसाठी 24 जुलै 2018 पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि कार्यालयीन कामासाठी 7 दिवस पुढे दिलेले आहेत. तर अशा प्रकारे हा जी आर आहे, याचं
तुम्ही प्रिंट काढून किंवा तुमच्या मोबाईलमध्ये पीसीमध्ये सेव्ह करून हे करू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या पीक विम्यात आढळलेली बोगस, म्हणजे तुमचं 1 हेक्टर क्षेत्र असेल आणि 2 हेक्टरचा विमा भरून पैसे ज्यांना जास्ती घेतलेले आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा हा दाखल करण्यात येणार आहे, हे क्लिअर या याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये लिहिलेलं आहे. बाकी तुम्हाला पीक विमा हा 70% इन्शुअर केलेला आहे. फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षीच्या पीक विम्यामध्ये सोयाबीनला 40,000 दिलेले, यावर्षी 41,000-42,000 एवढा आहे. मित्रांनो, हा याची लिस्ट पण दिलेली आहे खाली, तुम्हाला कुठल्या ठिकाणी किती कुठल्या पिकासाठी किती विमा हप्ता पडणार आहे, ही लिस्ट ही तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना माहिती होईल. थँक्यू, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.